पद्मावती गाणं बंद का केलं तुझं गोड गाणं ऐकण्याकरता मी मुद्दाम इथं उभा राहिलो होतो आज्ञा होते तर महाराजांना आणखी गाऊन दाखवू का पण मनाच्या उल्हासाने गाणं आणि दुसऱ्याच्या आज्ञेनं गाणं यात फार फरक असतो आपण समोर आल्यावर उल्हासाला का कमी पडणार पाहिलं का आपल्या दोघांच्याही आनंदात भर घालायला हा अरुणोदय झाला बाहेर आमात आले असतील त्यांना हात घेऊन ये आज्ञा महाराज कृपा करून राजदर्शन लवकर होऊ द्या थांबा काही करू नका इतक्या सर्वांना राजदर्शन याच्या गायला दान दिला होता ना होय महाराज मग तो आज युवराजाच्या मस्तकावर पुन्हा कसा युवराजांच्या पवित्र मुकुटासारखी वस्तू तिला दुसऱ्या कोणाचा स्पर्श होऊ नये अशा हेतून बस माझ्या मुखातून दानाचे शब्द बाहेर पडले होते ना हरिश्चंद्राच्या दानाच्या आत स्वतः अमात्याने यावं ही केवढी दुःखाची गोष्ट आहे अमात जा याचकाला शोधून घेऊन या आत्ताच्या आत्ता माझ्या समक्ष हा मुकुट याचकाच्या हवाली झाला पाहिजे आज्ञाप्रमाणे युवराज काय बाबा काल तुमचा मुकुट याचकाला दान दिला होता ना मग आज तो तुमच्या मस्तकावर पुन्हा कसा तुमच्या ध्यानात नाही राहिलं नाही महाराज मी कालच माझा मुकुट देत होतो त्याला काढला सुद्धा होता मग दानाला दिल्लाई झाली याची क्षमा आत्ताच्या आत्ता माझ्या समक्ष युवराजाचा मुकुट त्या मुलाच्या मस्तकावर चढला महाराज क्षमा असावी माझी एक विनंती आहे याचकाला या पवित्र मुकुटापेक्षा दुसरा एखादा मुकुट दिला असता तर दानामध्ये मुत्सद्दीगिरी नको आहे याच मुकुटाचं दान झालं पाहिजे त्यावाचून माझ्या मनाचं समाधान होणार नाही राजा तुझा विजय असो कोण विश्वामित्र मुनिराज कल्याण होय मी दानाची पूर्तता करीत आहे सत्याचं सौख्य अनुभवित आहे मुनिराज आमच्या उदारधी महाराजांच्या औदार्याला सीमा नाही या शंकाच नाही पण युवराजांचा पवित्र मंगल मुकुट दान केला जाऊ नये असं मला वाटतं तशी मी महाराजांना विनंती ही केली दानाचा समारंभ चालला आहे राजा तू दानाच्या आनंदात आहे अनाथ रविदासाचा मुकुट म्हणजे काय राजाचं राज्य नव्हे मग क्षुल्लक मुकुटाच्या दानाचा राजाला एवढा आनंद तरी व्हायला कशाला पाहिजे मुनिवरी हा क्षुल्लक मुकुटाचा प्रश्न नाही परंतु माझा सत्यप्रीताचा प्रश्न आहे दिलेला शब्द खरा केला पाहिजे हे माझं ब्रीद आहे आणि पहिल्यापासून वशिष्ठ गुरूंची मला तशीच शिकवणूक आहे अरे वा सत्याचं ब्रीद आणि गुरुची शिक्षा राजा तुझ्याबद्दल स्पर्धात ऐकलं त्यात थोडं तथ्य आहे तर याचकाला संतुष्ट करणं हे तुझं ब्रीद आहे म्हणतो